नमस्कार विद्यार्थी पालक आणि शिक्षक हो, आज आपण परिसर अभ्यास 2 या इतिहासातील 15व्या धड्याचा अभ्यास करणार आहोत। या धड्याचे नाव आहे एक अपूर्व सोहळा। तुम्हाला स्क्रीनवर शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसत असेल, हा धडा यांच्याविषयीच आहे। तर या धड्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक पाहणार आहोत। ही इतिहासातील सर्वात मोठी घटना मानली जाते। या पाठाच्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांना शिवराज्याभिषेक सोहळा कशा रीतीने पार पडला याविषयी माहिती घेणार आहोत। तसेच हा सोहळा करण्याचे महत्त्व काय होते हे विद्यार्थ्यांना समजून देणार आहोत। या पाठामध्ये आपण ज्ञानाबरोबर कौशल्येही काही आत्मसात करणार आहोत। जसे की विद्यार्थ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी कशी केली गेली हे या पाठामध्ये विस्तृत पद्धतीने सांगण्यात आलेले आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्य या निमित्ताने पाहायला मिळेल। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना क्रमवार घटनाक्रम शिवराज्याभिषेकाचा सांगता येईल। या पाठातून विद्यार्थी शिवराज्याभिषेक सोहळा वर्णनातून त्या कालखंडातील संस्कृतीचे दर्शन होईल। तसेच शिवरायांच्या सोबत स्वराज्यासाठी लढलेल्या शूरवीरांची ओळखही या निमित्ताने विद्यार्थ्यांना परत होईल। या पाठामध्ये आपण सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास हे विकासक्षेत्र पाहणार आहोत। म्हणजेच विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास भावनिक विकास आणि नैतिक विकासाला चालना देणारा हा पाठ आहे, जो आपण थीम बेस्ड अप्रोच वापरून शिकणार आहोत। धन्यवाद।